मित्रांनो, आज मी ज्योतिबा डोंगर ट्रेकचा व्हिडिओ करत आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सकाळचे 7 वाजलेले आहेत, आम्ही ज्योतिबा डोंगरावर आलेलो आहोत आणि इथून आता आपल्याला चालत ज्योतिबा मंदिराकडे जायचं आहे. इथून चालत गेल्यानंतर आपण दक्षिणद्वारला मंदिरामध्ये पोहोचतो आहे. तर इथून डोंगरातून चालत जाण्याची एक मजा वेगळीच असते. इथं पार्किंग लॉट आहे, पार्किंग लॉटमध्ये आपली बाईक कार पार्क करून तुम्ही इथून चालत जाऊ शकताय. हा रस्ता गायमुखपासून जातो, तर आपल्या इकडून यायचं असेल तर गायमुखला येऊन इथून चालत वरती जायचं आहे. आपण कुशिरे गावामधून पण चालत येऊ शकतो. हा खालून जो रोड येतो आहे हा कुशिरे गावामधून येतो. कुशिरे गावामधून जर आपल्याला यायचं असेल तर साधारणतः 3.5 ते 4 किलोमीटर अंतर आहे आणि पूर्ण डोंगर चढून आपल्याला वरती यावं लागतं. बरेच लोक कुशिरेमधून दर रविवारी सकाळी इकडे ट्रेकिंगला येत असतात. बरेच लोक पुन्हा आता कुशिरेच्या मार्गाने खाली चाललेले आहेत. गायमुखपासून आपल्याला जर जायचं असेल तर साधारण 1 किलोमीटर हे अंतर आहे. 1 किलोमीटर आपला डोंगर चढून वरती जावं लागतं. रस्त्यात जाताना लेफ्ट साईडला आपण बघू शकतो हा पाण्याचा साठा आहे. ज्योतिबा डोंगरावर जे पाणी लागतं ते सर्व इथे साठा केला जातो आणि इथून वरती पुरवले जाते. यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. यात्रा फक्त आता 2 दिवसावर आलेली आहे. अशा या दगडी पायऱ्या आहेत आपल्या डोंगरावर चढून जाण्यासाठी. यावरून आपण वरती जायचं आहे. शेवटपर्यंत अशा पद्धतीच्याच पायऱ्या आहेत. प्रत्येक रविवारी पहाटेपासूनच लोकांची इकडे गर्दी असते. कुशिऱ्यामधून आणि गायमुखमधून लोक चालत जातात ज्योतिबाचे दर्शन घ्यायला आणि ट्रेकिंगसुद्धा होतं, त्यामुळे प्रत्येक रविवारी भरपूर लोक इकडे येत असतात. जे लोक सकाळी लवकर आलेले आहेत त्या तर पुन्हा परत खाली चाललेले आहेत डोंगर उतरून, त्यांची पण गर्दी आता बरीच आहे. आम्हाला थोडा यायला वेळ झालेला आहे, ऊन पण आलेलं आहे. आता उन्हाच्या आधी लोक येऊन परत जात असतात. इथे थोडासा रस्ता छोटा आहे आणि इथे दगड लावलेले आहेत. इथून पुढे असा रस्ता आहे. वरती इथून लांबून आपल्याला दक्षिणद्वार दिसत आहे. तिथेच आपल्याला जायचं आहे हा डोंगर चढून. उजव्या बाजूला निसर्गाचे सौंदर्य आपल्याला दिसते आणि समोर आणि डाव्या बाजूला डोंगर आहे.
वरती येतोय, तस तशा या पायऱ्या उंच होतात आणि वर आपल्याला चढत जावं लागतं. हा पूर्ण आता डोंगराचा भाग आहे. बरेच लोक प्रत्येक रविवार, त्यामुळे ही आता सर्वांना प्रॅक्टिस झालेली असते डोंगर चढून जायची. जर आपल्याला प्रॅक्टिस नसेल तर थोडा सुरुवातीला दम लागू शकतो. आम्ही कितीला बाहेर पडतो? 5:05 मला पडायला पाहिजे. जवळपास आपण पोहोचत आलेलो आहे समोर दक्षिण महादीप विजय द्वार आपल्याला दिसत आहे. तिथं आपण पोहोचत आहोत आणि काही नाही प्रॉब्लेम. पण इतक्या उंचीवर आल्यानंतर जर खाली बघितलं तर इथून निसर्गाचा हा जो व्ह्यू आहे हा खूपच अप्रतिम आहे. इथून चारही बाजूला आपण जर बघितलं तर हा खूपच सुंदर निसर्गाचा व्ह्यू आपल्याला दिसतो. दक्षिण दिग्विजय द्वारमधून आतमध्ये आल्यानंतर समोरच मंदिर आहे आणि इथे डोंगर बऱ्यापैकी संपलेला आहे. इथून आता प्लेन रोड आहे, प्लेन रोडनं आपल्याला मंदिराच्या दिशेने जायचं आहे. दक्षिण द्वारमधून आपण मंदिरात जातो, तिथून देवाचे दर्शन घेऊ शकतो आपण. रविवारचा ज्योतिबाचा ट्रेक करून आपण मंदिराजवळ आता पोहोचत आलेलो आहे. इथून 100 ते 200 मीटर अंतरावर आता मंदिर राहतं. दक्षिणद्वाराला आपला कार किंवा बाईक घेऊन यायचं असेल तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. याच्या समोर तुम्ही कार किंवा बाईक पार्क करू शकता. इथून आपल्याला समोर मंदिराचा व्ह्यू दिसत आहे आणि लोकांची गर्दी इथून आपल्याला बघायला मिळेल. रविवारी ही गर्दी बऱ्यापैकी जास्त असते कारण लोक सुट्टी पण असतात आणि रविवार हा ज्योतिबाचा वार असल्यामुळं लोक दर्शनाला पण येत असतात. आपण दक्षिणद्वाराजवळ आता पोचलेलो आहोत आणि मंदिराजवळ आलेलो आहोत. समोरच मंदिरामध्ये श्री ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण पुन्हा परत जाऊ शकतो. चैत्र यात्रेची लगबग इथे सुरू आहे, आपण पाहू शकता. तर आज रविवारी सुट्टी असल्यामुळे मी हा ज्योतिबा ट्रेकिंगचा व्हिडिओ केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून अवश्य सांगा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येईल. आणि जर तुम्हाला ज्योतिबाला ट्रेकिंगला यायचं असेल तर तुम्ही या रोडवरून एकदा अवश्य येऊन बघा, तुम्हाला खूपच छान वाटेल. 7 वाजता आम्ही इथून ट्रेकिंग सुरू केलं होतं. साधारणतः आता 8:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पुन्हा कार पार्क केली तिथे आलेलो आहे. आता इथून कोल्हापूरला जायला एक 1/2 तास लागतो. तर सकाळच्या 2 ते 3 तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही हा ट्रेकिंगचा प्रोग्राम करू शकता आणि सकाळ सकाळी खूप छान वातावरण असल्यामुळं हा एक एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो. तर एकदा तरी ट्राय करायला काही हरकत नाही, नक्की तुम्ही करून बघू शकताय. आणि आवडलं तर मला नक्की कमेंटमधून कळवा.